नमस्कार, मी अमृता खंडेराव आपल्या समोर सादर करत आहे इल्याच्या आईचे कागदपत्र. लेखन आणि वाचन स्वर अमृता खंडेराव. तर सकाळी 9:30 दरम्यान इल्याची आई आमच्या घरी आली. आमच्या सासूबाईला म्हणाली, तू ही वायरी कुठे आहे व? बोलव जो बरं बाहेर जरा. तू काय काम आहे व तिच्या पशी? हे फारम भरून द्यायचं आहे व. कायचा फारम आहे? हे सातबाराले नाव लावायचं हाय. सासूबाईंनी मला आवाज दिला. मी बाहेर आले. बहीण, इथला फार्म पाय बरं बा. का बरं? विलास भाऊ नाहीत का घरी? आता तुले तर समज माहीतच आहे बहीण, इले इकडे बातच लक्ष देत नाही ना. मी फॉर्म हातात घेतला. त्याच्यासोबत एक चिठ्ठी पण होती. त्या फॉर्मसोबत कोणकोणती कागदपत्रं जोडायची आहेत त्याची यादी या चिठ्ठीत दिली होती. ग्रामीण भागातल्या महिलांना सरकारी कार्यालयात जाण्याचा फोबिया असतो. तिथे इतक्या मोठ्या खोल्यांमध्ये कुठे काय त्यांना काहीच समजत नाही, म्हणून अशी कामं त्या दुसऱ्याकडून करून घेऊ पाहतात. हे सगळे कागदपत्र तहसीलला जाऊन आधी काढून आणावे लागतील. हाव हाव, आता तठी मलेच काय समजते सांग बा. तुम्हा हे इथलं काम करजो बा, तू शिकेल हाय, तुले बंद समजते. आमच्या घरात दांगडो सुरू असताना इथे येऊन आगीत तेल ओतणारी आणि माझ्या सासूच्या सुरात सूर मिसळून रडणारी रुडाली आज माझ्यासमोर हात पसरत होती. बोंबील फेकले तेव्हा तिनं केलेला आगाऊपणा मी अजून विसरले नव्हते. मी ते कागद वाचत असताना आमच्या सासूबाई प्रचंड अस्वस्थ झाल्या. घरातली सकाळची कामं सोडून सुनेनं असं रिकामं उभं राहिलेलं त्यांना मुळीच सहन होईना. व बहीण, आता माय वायरीलेले कामं आहे व बहिणा, तू दुपारून ये जो बाई, आता तिले स्वयंपाकपाणी करू दे व. सासूबाई असं म्हणाल्यानंतर ती अगदी मऊ स्वरात म्हणाली, अव दुपारूनच कर म्हणू राहिली ना मी, आता थोडीच म्हणू राहिली, दुपारूनच कर जो बा. मग माह्याकडे वळून रुडाली म्हणाली, हा पाय कानी, माहे इथलं काम कर जो बाई, लय आशीर्वाद भेटीन माय तुले. मी तुले गुल्फी चारतो. मला नको कुल्फी. मग जलेबी चारतो इतवार बाजारच्या दिवशी. अहो मला काहीच नको, मी तुमचं करते काम. एवढं बोलून मी घरात निघून गेले. इल्याचा बाप अट्टल बेवडा, घरदार शेती सगळं त्याच्या नावावर. दारूच्या नादात त्याने बाहेर काही व्यवहार करून सगळं फुंकून टाकू नये म्हणून इल्याच्या आईला सातबारावर स्वतःचं नाव लावून घ्यायचं होतं. सातबारावर तिचं नाव असलं तर इल्याचा बाप तिला विचारल्याशिवाय काही करू शकणार नाही असं गावातल्या कुणीतरी शहाण्या माणसानं तिला सांगितलं होतं. काम करता करता मी विचार करू लागले की इल्याच्या आईचे कागदपत्र घेऊन गावात जाताना परवीनला पण सोबत घेऊन जावं, म्हणजे मजा येईल. दुपारी आमची जेवणं होतात न होतात इतक्यात इल्याची आई आली. माझा झाकपाक होईपर्यंत बाहेर सासूशी बोलत बसली. घरात एकतरी माणूस शिकेल पाहिजे बाई ना. तू बरं आहे बापा, तू अलेक वायरी बंदे शिकेल हाय. मी बाहेर आले आणि तिला कागद मागितले. इतक्यात माझ्या सासूबाई म्हणाल्या, व बहीण, माई वायरी इथल्या लांब पैदल जाईन काय इथल्या उन्हाची, तिले याटोला पैसे गिशे देशीन नाही काय. व मीनकंदी नाही म्हटलं व माय. कमरेची चंची काढून इल्याच्या आईने माझ्या हातावर 150 रुपये ठेवले. एका पन्नीत सगळे कागद आणि पैसे घेऊन मी निघाले. भराभर चालत परवीनच्या घरापाशी आले आणि तिला आवाज दिला. परवीनची आई दारात कपडे धुत होती. तिनं मला घरात जायला वाट करून दिली. मी म्हणाले, मी घरात नाही जात आता, परवीनलाच बाहेर बोलवा, आम्हाला गावात जायचं आहे. परवीन, अमृता बुलारी रे. परवीन बाहेर आली. तू कैसा आहे इतकी धूप में? चलावर लवकर, आपल्याला बाहेर जायचंय. काय कुठे काहीच न विचारता परवीन पटकन आत गेली आणि तिची चमकदार बटणं लावलेली गुळगुळीत पर्स खांद्याला लटकावून उड्या मारतच बाहेर आली. कुठेही जायचं म्हटलं की तिची ती बेंगरूळ पर्स घेतल्याशिवाय
ती कधीच निघत नसे. मग आम्ही दोघी बोलत बोलत ऑटो पॉईंटपर्यंत आलो. ती एका रिक्षाकडे जायला लागल्यावर मी तिचा हात ओढला आणि तिला म्हणाले, नाही रिक्षानं नाही जायचं. काऊन? मला पायी चालायचं आहे. पागल है क्या रे, तू चालते का नाही? आधी ती माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहत राहिली, नंतर हसली आणि म्हणाली, चल पैदल तो पैदल. आमच्या घरापासून बुलढाण्यापर्यंत जाणारा रस्ता फार सुंदर होता. दोन्ही बाजूने दाट हिरवी झाडे आणि डांबरी रस्ता. थोडंसं पुढं गेलं की उजव्या हाताला एक पूल आणि त्या पुलावरून खाली बघितलं की दाट हिरवीगार झाडी. मला तिथं उभं राहून ती झाडी बघायला फार आवडायचं. पुलावर उभं राहिलं की उजव्या बाजूच्या झाडीतून थंडगार हवा अंगावर यायची. गप्पा मारत मारत पुलापर्यंत आल्यावर मी तिला तिथं उजव्या हाताला एका झाडाखाली थांबवलं. तो माझ्या आवडीचा स्पॉट होता. तिथे उभं राहून मी तिला म्हटलं, आता बघ तिकडे. हो, काय आहे तिकडं? अगं बघ ना, दूरवर किती सुंदर हिरवीगार झाडं दिसत आहेत आणि त्याच्या पलीकडं निळं आकाश आणि डोंगरांच्या रांगा. हो मस्त आहे. आता डोळे बंद कर. काऊन? कर तर तू. मग तिनं डोळे बंद केले. ऐक आता. हो, मी जे जे सांगेल ते ती करत होती, पण मी का सांगत आहे तेच तिला कळत नव्हतं. ऐकू आलं का? क्या? अगं वाऱ्याचा आवाज ऐक ना, पक्ष्यांचा आवाज ऐक ना. हो रे मस्त आहे. मी तिला जवळ ओढून जोरात तिच्या गालाची पप्पी घेतली. मला खूप हसू यायला लागलं. मी काय सांगत आहे आणि का तिला काहीच कळत नव्हतं, पण भोळ्या भक्तिभावाने मी जे जे सांगेन ते ती करत होती. परवीन, तू शिकली असतीस, पुस्तकं वाचले असते, तर तुला हे सगळं समजलं असतं ग. हो क्या, मी ना पुस्तकं नाही वाचले, पण तू समजती ना मले. काय समजतं तुला माझ्याबद्दल? यही की तू बहुत अच्छी आहे, सबसे प्यार करती है. अजून काय समजतं? वैसे आमरे, तू है तो बहुत अच्छी, पर थोडी पागल भी है. क्यों? अब ज्यादा देर यहीच खडे रहेंगे तो गाव में कब पहुंचेंगे, कब जाएंगे तहसील में? इधर पेड़ देखते बैठे तो उधर हापीस बंद हो जाएगा ना. मग मात्र सगळं पागलपण सोडून मी भराभर चालू लागले. तहसीलला जाऊन इल्याच्या आईचे सगळे कागदपत्र मिळविण्यासाठी अर्ज भरून दिले. दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असल्यामुळं ती सगळी कागदपत्र आम्हाला सोमवारीच मिळणार होती. घरी येण्यापूर्वी आम्ही दोघी एका छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन माझा प्यायलो. त्या हॉटेलकडून मेनलाईनकडे वळताना वाटेत एक दर्गा होता. परवीनला दर्ग्यावर जायची इच्छा झाली. मग आम्ही दोघी दर्ग्यावर गेलो. तिथं खूप मोठं कडुलिंबाचं झाड होतं. त्याच्या खाली एक नळ होता. तोंडावर थंडगार पाणी मारून आम्ही आत गेलो. दर्ग्याचं दर्शन घेतलं. दर्ग्यातून बाहेर पडताना नेमकं समोर सायकलवरून आमच्या गल्लीतला दिनेश भाऊ समोरून येताना दिसला. आठी काय करू राहिले वहिनी? त्याला काय उत्तर द्यावं तेच मला सुचेना. काही नाही भाऊ, ह्या परवीनला दर्शन घ्यायचं होतं म्हणून तिच्या सोबत आले होते. अबे अबे कुत्ता, तेरी सासू को सब बोल देंगा जाके. मग थोडा वेळ आम्ही दोघी चुपचाप चालत राहिलो. बाजारपेठेच्या ऑटो पॉईंटवर एका शेअर ऑटोत जाऊन बसलो. सगळी शीटं भरल्यावर ऑटो सुरू झाला. थोडं पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा ती झाडी दिसली. मला आलेलं टेन्शन अचानक नाहीसं झालं. इतक्यात समोरून काहीतरी आलं आणि रिक्षावाल्यानं कचकन ब्रेक दाबला. परवीनच्या हातातली बेंगरूळ पर्स घसरून माझ्या पायाशी पडली. मी खाली वाकले, ती पर्स उचलली आणि परवीनकडे बघून झकास हसले. अब क्या हुआ? अबे सिर दिया ओकली में तो घाव से क्या डरना. पर्स उचलताना ते आमचं खाली पडलेलं गुलबकावलीचं फूल उचलून मी पुन्हा एकदा डोक्यात मारलं होतं. आमचा स्टॉप आला. दोघीही खाली उतरलो आणि हातात हात घालून पुन्हा एकदा हसत खेळत घराकडे चालू लागलो.